Mama.
पुतारी पहिला पार रे
Yeah.
ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान राज माऊली तुकाराम, ज्ञान राज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माझ्या कॅसेटला पण आहे गोल्डन, रेकॉर्डिंग केले स्टुडिओला, त्या दिवशी मला वाटतं आपली भेट झाली, त्या दिवशी ऐकवली होती मी तुम्हाला, तीच गवळण आपल्या समोर सादर करतोय. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण गौळण म्हणती गौळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, धावे एक पुढे, एक धावे एक पुढे, काटी वाटी सुंता बडे, काटी वाटी सुंता बडे, गौळण म्हणती गौळण म्हणती गौळण म्हणती गौळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला या ठिकाणी या गवळणीमध्ये ज्यावेळेस भगवान श्री कृष्णाचा जन्म होतो त्यावेळेस संपूर्ण गोकुळ नगरी आनंदाने वातावरण झालेलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून ही गवळण नाथ महाराजांनी आपल्या समोर सादर केलेली आहे. मग त्यावेळेस गवळणीची अवस्था काय होते? वन घेवो निया ताटी, वन घेवो निया ताटी, नंदा घरी झाली ताटी, नंदा घरी झाली ताटी, गौळण म्हणती गौळण म्हणती गौळण म्हणती गौळणीला पुत्र
झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला गलबलदारी। सॉरी माझ्याकडून अगोदर बोलण्यामध्ये गेलं नाथ महाराजांची, चला जाऊ द्या काय असतं, मी पण आनंदाच्या भरात ते म्हणून गेलो। ही गवळण आहे श्री संत जनाबाई यांची। सोयनीची गलबलदारी, दासी गणी हे गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळण, पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला ज्याप्रमाणे गवळणीमध्ये वर्णन आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पण खूप अत्यंत छान वाटलं। आल्या आल्या आम्ही वरती जेव्हा दर्शन घ्यायला नेलं धुमाळ महाराजांनी, खूप म्हणजे मनामध्ये एवढा मोठा आपण वैयक्तिकरित्या जन्माष्टमीचा कार्यक्रम सादर करताय त्याबद्दल मी माझ्या वतीने व सर्व आमच्या गुणवानांच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतोय। आणि खूप खूप ज्यावेळेस गोकुळामध्ये जसं वातावरण होतं त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पण केलेलं आहे। गवळण म्हणती